अब हापी अल इन नमुक कटी वलिए सईस चम्मीन अब नमुक इतर प्रत्येक कुरमुगक नमुको फ्रई चेड़ान या मेड़े अब याद का चम्मीन नाक चलिए का वेट वाले सीमान चम्मी नाक नमुक तलापल चींद अद तुंपल पटल पड़च अत्र वे चम्मी नाक विषम अब कहने पुत वेस्ट अब नमक कती वेस्ट नमुकिंग वर कहत वेस्ट नमुक कल कल नमुक चम्मी इोले नी वृत्ट वालों वर्कूर भंगी की वेट कल वाल निर्ती नमुक नाणी चुरी वाल निर्ती नमुक अच्छे कीरीट वेस्ट इोले कल अब नमुक चम्मी नी वृत्ल पटू तल कल ई कल वेटी कल अब इन नोए चम्मी नाकी अलग चम्मीन नाकीट वरा अब वेस्ट कल अब इत्र चम्मी नाक विषम अधिक विषम क्यों चम्मी नाक अब इोले नमुक चम्मीन नाकीट वरा नाम आर को चम्मीन अद कई ना वृति को अब अलग मूं चम्मी या स्टिक कुति ना भंगी वैच्छे अब इत नमुक एट परटी नोक अदाद ई चम्मीन कुरमुगुड़ी उपे कुकिंग वैन अब कुकिंग वैन नमें कई अद्क आवश्यक नमुक कुरमुगुड़ी उपटे परटी अगर मोड़े परटी एरा नाम आद्यम अर टीसपूं कुरमुगुड़ी इकड़ी नाम के का टीसपूं इे आवश्यक उपटे ना कुकिंग वैन उपलब्ध अदी अब या का टीसपूं इे उड़को नोपल इन परटी पिटिपी अल परटी ई फिशल पिटे नाकी नमुक मैच वे मुट मूं पीस मीन या चम्मीन का अब अल के या मुट वे अब नमुक नोल पतपि अटिक नाम को वेड़े अदे नड़ेड़े इन नमुकती वे अर टीसपूं कॉर्नफ्लवर अर टीसपूं मैदमा वे अब नमुक नमक अर टीसपूं कॉर्नफ्लवर पुड़ी अर टीसपूं मैदमा पुड़ा इत रू नामिट मिक्स नोल वैटी अद मिक्स नमुक नमें टीसपूण मिक्स अंतम नमुक वे ब्रेड क्रम्स अदल या ब्रेड पड़ी वच्चे नमुक नमें चम्मीन कुरमुगुड़ी उपम कुकिंग वैन परटी वच्चे अब नमुक डिप्पी ब्रेड क्रम्स मुखीट नमुक पुरी अब ना चटी अड़पत वे अलग वेलच्चें इन नामिपोले नाम परटी वच्मी आदमें नीचे नमें को मुटे वैटी अल नोल डिपी नोल पिटिपा अंश वाणी अब नोल चम्मी वे कल नो अलग वे वाला वो इन नमक ब्रेड क्रम्स मुख्यको नमुक वेच्चे वो
ഇതുപോലെ നമുക്ക് മറ്റു മൂന്നെണ്ണം ഇതുപോലെ ചെയ്യാം. ഇപ്പോൾ നമ്മളുടെ മുക്കി ചെമ്മീൻ മുക്കി ഇത് പൊരിച്ച് ഒരെണ്ണം നല്ല ബ്രൗൺ ഷെയ്ഡായിട്ടുണ്ട്. ഒരെണ്ണം ഇതുപോലെ ഒന്ന് മറച്ചിട്ട് കൊടുത്തിട്ടുണ്ട്. ഇനി അത് നല്ല മെലിക്ക് വരുമ്പോൾ നമുക്കത് എടുക്കാം. പക്ഷേ ഇതൊരു സ്റ്റാർട്ടറായിട്ട് നമുക്ക് കഴിക്കാൻ പറ്റുള്ളൂ, അല്ലാണ്ട് നമുക്ക് ചോറിൻ്റെ കൂടി ഇതിൻ്റെ കൂടി ഒന്നും കഴിക്കാൻ പറ്റില്ല. നമുക്ക് നല്ലൊരു സ്റ്റാർട്ടറായിട്ട് ഇത് ഉപയോഗിക്കാൻ പറ്റും. ഓക്കെ, നമ്മുടെ ചെമ്മീൻ ഇതുപോലെ ഈ ഒരു ബ്രൗൺ ഷെയ്ഡിൽ നമ്മൾ വറുത്തെടുത്തിട്ടുണ്ട്. ഇത് ഞാൻ പറഞ്ഞില്ലേ സ്റ്റാർട്ടറായിട്ടൊക്കെ കഴിക്കാൻ നമുക്ക് പറ്റുള്ളൂ, ഭക്ഷണ ഊണിൻ്റെ കൂടെ ഒന്നും കഴിക്കാൻ പറ്റില്ല. അപ്പോൾ നമ്മൾ പെട്ടെന്ന് നമുക്ക് വല്ല ഗസ്റ്റൊക്കെ ഒന്നും, അല്ലെങ്കിൽ നമ്മൾ ഉച്ച 4 മണിക്ക് ആകുമ്പോൾ ഒരു സ്റ്റാർട്ടർ, അല്ലെങ്കിൽ നമ്മുടെ ഭക്ഷണത്തിൻ്റെ മുമ്പ് ഒന്ന് സോസൊക്കെ കൂട്ടി കഴിക്കാനുള്ള ഒരു ഇതായിട്ട് നമുക്കിത് ഉണ്ടാക്കി നോക്കാം. അപ്പോൾ എല്ലാവരും ഇത് ഉണ്ടാക്കി നോക്കുക, എൻ്റെ അഭിപ്രായം പറയാം. ഓക്കെ, താങ്ക് യു.